Dear student, today we will see science and technology part second. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन त्या ठिकाणी पाहणार आहोत. लेसन नंबर वन, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. प्रकरण क्रमांक एक आहे अनुवंशिकता व उत्क्रांती. इन इट वी विल सी हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल, त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतरण, त्याच्यानंतर इव्होल्युशन, उत्क्रांती, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे असणारे काही पुरावे, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्किझम, लॅमार्कवाद, त्याच्यानंतर पेसिएशन, त्याला त्या ठिकाणी जाती उद्भव त्या ठिकाणी म्हटलेले, आणि ह्युमन रिव्होल्युशन, मानवी उत्क्रांती, एवढे घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. याच्या अगोदर की कॅन यू रिकॉल म्हटलेले थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी मागचं आठवायला सांगितलेले, की विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. सजीवातील पेशी केंद्रक जे आहे, तर त्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो काही घटक जो आहे, तर तो घटक त्या ठिकाणी कोणता असतो, तर आपल्याला सांगता येईल. द क्रोमोझोम मेडअप ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स अँड प्रोटीन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल आर द कंपोनंट दॅट कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. की क्रोमोसोम, काय सांगितलं आपल्याला, क्रोमोसोम म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, गुणसूत्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हे क्रोमोसोम कशाचं त्या ठिकाणी बनलेलं असते, तर न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीनचं त्या ठिकाणी बनलेलं असतं. आणि हे कशामध्ये असतंय, तर त्या ठिकाणी असताना ते काही पेशी जे आहे, तर त्या पेशीच्या केंद्रकाचं त्या ठिकाणी बनलेलं असतं. आणि हे मात्र काय करताना दिसतंय, क्रोमोसोम काय करताना दिसतंय, सजीवांच्या पेशीतील अनुवंशिक गुणधर्म त्या ठिकाणी वाहून घेणारा त्या ठिकाणी घटक त्या ठिकाणी असतो. सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी आहे पहा, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ द ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू द प्रोजेन. की आपले जे काही माता पित्या जे आहे, तर त्या माता पित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणं संततीमध्ये संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे, तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात, काय सांगता येईल. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू प्रोजेनी इज कॉल्ड द इनहेरिटन्स. त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, इनहेरिटन्स, इनहेरिटन्स, किंवा त्याला दुसरा शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं काय म्हणताना, आपण त्या ठिकाणी हेरिडिटी त्या ठिकाणी म्हणताना, हेरिडिटी, त्यालाच आपण त्या ठिकाणी अनुवंशिकता जी आहे, ती अनुवंशिकता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. थर्ड क्वेश्चन आहे पहा, विच आर द कंपोनंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्युल. डीएनए रेणू कोणत्या घटकापासून त्या ठिकाणी बनलेला असतो, तर पहा काय सांगताय, की डीएनए मॉलिक्युल इज मेडअप ऑफ टू हेलिकल स्ट्रँड. आता टू हेलिकल स्ट्रँड म्हणजे अशा पद्धतीचं टू हेलिकल स्ट्रँड, आता नवीन आपण त्या ठिकाणी पाहिले की डीएनएचा असणारा जो काही रेणू जो आहे, तर रेणू अशा पद्धतीचा टू हेलिकल स्ट्रँडचा त्या ठिकाणी बनलेला असतो, कन्सिस्टिंग ऑफ डी ऑक्सिरायबोज न्यूक्लियस. याच्यामध्ये काय काय असतंय, तर डी ऑक्सी रायबोज, काय म्हटलेले, डी ऑक्सी रायबोज शुगर त्याच्यामध्ये असते, त्याच्यानंतर अजून काय असतंय, तर त्या ठिकाणी फॉस्फोरिक ऍसिड असत, फॉस्फोरिक ऍसिड, फॉस्फोरिक आम्ल असतं, आणि तिसरं आपल्याला सांगितलंय पेअर्स ऑफ नायट्रोजन बेसिस. आणि काय असतंय, तर त्या ठिकाणी पेअर्स ऑफ नायट्रोजन बेसिस त्या ठिकाणी असतात, जे नायट्रोजनच्या असणारे काही बेस जे आहे, तर त्याच्या त्या ठिकाणी जोड्या ज्या आहेत, तर त्या जोड्या त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर पुढे पाहिजे, नंतर आपल्याला पाहिजे हेरिडिटी
and hereditary changes. Heredity and hereditary changes. काय सांगितलेलं आहे की अनुवंशिकता आणि अनुवंशिक अशा प्रकारचे जे काही बदल याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. मग काय सांगता येईल या ठिकाणी काय दिले पा. यू नो दॅट हिअर डायटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर व्हायल जी. आपल्याला माहिती काय माहिती आहे की एका पिढीमधील असणारे जे काही जैविक लक्षणं जनुक जे आहे तर त्या जनुकाद्वारे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी अनुवंशिकता त्या ठिकाणी म्हणतो हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे. जॉन जॉर्ज मेंडेल इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आधुनिक अनुवंशिक शास्त्र जे आहे तर त्याचा प्रारंभ जो आहे तो त्या ठिकाणी ग्रेगर जॉन मेंडेल यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. अराउंड द पीरियड ऑफ 1886 इट टूक्स ए लॉन्ग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कंक्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट द हेरिडिटी. त्यांनी काय केलेले 1886 सुमारास बराच कालावधीपर्यंत संशोधन करून अनुवंशिकतेबद्दलचे असणारे जे काही निष्कर्ष जे आहेत तर ते निष्कर्ष त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढले. इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द मुटेशनल थिअरी ऑफ द ह्युगो डी व्हेरिस. त्याच्यानंतर 1901 साली ह्युगो द व्हेरिस यांचं असणारं ते काही म्युटेशन. पण म्युटेशन कसं सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी सडन म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तनाचा असणारा तो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताना अचानक घडणारे ते काही बदल जे आहे तर त्या बदलामागील कार्यकारण भाव त्या ठिकाणी समजला. मेन व्हाईल इन 1902 वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोसोम्स इन द सेल्स ऑफ द ग्रास हॉपर अंटील देन इट वॉज नॉट नोन टू द एनिवन. त्याच्यानंतर सन 1902 साली वॉल्टर सटन दोन शास्त्रज्ञ आहेत तर यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहिली तोपर्यंत ते कोणालाही त्या ठिकाणी माहीत त्या ठिकाणी. रिसर्च स्टार्टेड इन द डिरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ द जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज फूड दॅट जीन्स आर कॅरिड व्हाया क्रोमोसोम्स. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत असतंय की जनुकांचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन गुणसूत्रामार्फत होतं हे सिद्ध झाल्यामुळं अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी झाले. थ्रू विच 1944 ट्रिओ ऑफ द साइस्टीन ओस्टर ऑर्वे मॅकलन अँड कोलिन मॅकलन प्रूव्ड दॅट एक्सेप्ट व्हायरस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द डीएनए ऍज द जेनेटिक मटेरियल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले की सर्वसाधारणपणे 1944 साली ऑस्वर्ड नावं नीट लक्षात ठेव ऑस्वर्ड एव्हरी, दुसरं आहे मॅकमिलन मॅककार्थी स्पेलिंग प्रमाणे उच्चार करायचा आहे आणि तिसरा आपल्याला दिलेले कॉलिन मॅकलॉइड ही जी काही त्रयी जी आहे तिघे जण आहेत तर यांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच त्या ठिकाणी अनुवंशिक त्या ठिकाणी सामग्री असते हे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केले. इन 1961 द फ्रेंच जेनेटिक्स कोणतं सांगितले तर फ्रकॉइस जॅकब अँड जॉक जॅक मॉनाइट प्रपोज ए मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ द डीएनए इन द बॅक्टेरिया. त्याच्यानंतर 1961 साली फ्रान्समधील असणारे काही फ्रकॉइस जॅकब आणि जॅक मोनॉट या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूची असणारे जे काही पेशी जे आहे तर त्या पेशीत डीएनए द्वारे होणारे जे काही प्रथिन जे आहे तर त्या प्रथिनांच्या संश्लेषणाची असणारी जी काही प्रतिकृती जी आहे तर ती प्रतिकृती त्याने त्या ठिकाणी तयार केली. पुढे इट हेल्प टू अनकव्हर
द जेनेटिक कोड्स हिडन इन द डीएनए. आणि याच्याद्वारे या डीएनए रेणूमधले दडलेले जे काही जनुकीय संकेत जे आहेत तर ते जनुकीय संकेत उलगडण्यासाठी त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी डिअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅज फास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि याच्यामधूनच आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की जनुकीय अभियांत्रिकीच्या दृष्टीनं अफाट क्षमता असलेले जे काही पुनःसंयोजी रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी म्हटलेले पुनःसंयोजी डीएनए तंत्र जे आहे तर ते डीएनए तंत्र त्या ठिकाणी विकसित झाले. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ द एनिमल्स अँड द प्लांट्स अँड इन इंडस्ट्रीयल प्रोसेस इन विच मायक्रोवेज आर यूज. हे जे काही सायन्स ऑफ हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेचं असणारं जे काही शास्त्र जे आहे तर त्या शास्त्राचा उपयोग कशासाठी केलेला आहे तर त्या ठिकाणी अनुवंशिक असणारी जी काही विकृती जी आहे तर त्या विकृतीचं निदान करण्यासाठी डायग्नोसिस त्याला ठिकाणी. त्याच्यानंतर ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर अनुवंशिक अशा प्रकारची असणारी जी काही विकृती जी आहे तर त्या विकृतींचं निदान करण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी उपचार करण्यासाठी. आणि पुढे आपल्याला सांगितले प्रोडक्शन ऑफ व्हरायटी ऑफ अॅनिमल्स अँड द प्लांट्स. त्याचबरोबर प्राणी संकर वनस्पती संकर करण्यासाठी. आणि पुढे आपल्याला सांगितले तर या ठिकाणी इन इंडस्ट्रीयल प्रोसेस इन विच मायक्रोवेव्ज आर आणि ज्या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा वापर होतो अशी औद्योगिक प्रक्रिया जी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अनुवंशिकतेचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे बा त्याच्या अगोदर काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत ते प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहू. हा पहिला प्रश्न आहे स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए अँड व्हेरियस टाईप्स ऑफ द आरएनए. या ठिकाणी आपल्याला डीएनए आणि आरएनए यांच्या प्रतिकृतीच्या आकृती काढा आणि माहिती सांगायला सांगितली. आता नववीला अशा पद्धतीचं डीएनएचं असणारं जे काही डबल हेलिकल वॅटसन आणि क्रिकचं मॉडेल आपण त्या ठिकाणी आत्ता नववीला त्या ठिकाणी पाहिले. याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की डीएनए जे आहे तर त्या डीएनएचं डबल हेलिकल त्या ठिकाणी असणारं जे काही स्ट्रँड जे आहे तर ते स्ट्रँड त्या ठिकाणी असतं. प्रत्येक असणारे जे काही स्ट्रँड जे आहे तर त्या स्ट्रँडमध्ये न्यूक्लिओटाईड्स त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर प्रत्येक असणारे जे काही न्यूक्लिओटाईड जे आहे तर ते न्यूक्लिओटाईड कशाची बनलेले असते तर फॉस्फरिक ऍसिड आपण इथे लिहिलेले या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर डीऑक्सीराइबोज शुगर त्या ठिकाणी असते आणि त्या ठिकाणी पेअर ऑफ नायट्रोजन बेसिस जे आहे तर त्या बेसिसने त्या ठिकाणी ती बनलेली असते. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसतं की नायट्रोजन बेसिस जे आहेत तर त्या दोन प्रकारच्या असतात. त्या ठिकाणी प्युरिन्स आणि पायरेमिडिन्सची त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर प्युरिन्स जे आहेत तर त्या प्युरिन्स पुन्हा त्या ठिकाणी दोन प्रकारच्या त्या ठिकाणी असतात. एक असते त्या ठिकाणी सायटोसिन आणि दुसरी असते तर त्या ठिकाणी थायमिन. त्याच्यानंतर ॲडिनिन्स जे आहे तर त्या ॲडिनिन्समध्ये त्या ठिकाणी दोन पेयर्स असतात तर त्याच्यामध्ये थायमिन असते आणि डबल हायड्रोजन बॉन्ड्स त्याच्यामध्ये असतो. की असणारे ते काही सायटोसिन्स जे आहे तर त्या सायटोसिन्समध्ये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही ग्वानिन्स जे आहे तर ते ग्वानिन्सचे त्या ठिकाणी ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड्स त्या ठिकाणी असतो. आणि हेलिकल जे आहे तर ते हेलिकल काय आता नसते तर त्या ठिकाणी ते असणारे काही बॉन्ड जे आहे तर त्या बॉन्डमध्ये त्या ठिकाणी जसंच्या तसं त्या ठिकाणी राहतात. ही माहिती जी आहे तर ती माहिती आपण इयत्ता नववीमध्ये त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपल्याला आरएनए जे आहे तर ते आरएनएच्या बाबतीमध्ये सुद्धा नववीला आपण त्या ठिकाणी पाहिले की आरएनए जे आहे तर ते न्यूक्लिक ऍसिड त्या ठिकाणी असतं तर त्याच्यामध्ये सिंगल स्ट्रँड ऑफ रायबोन्युक्लियोटाइड्स त्याच्यामध्ये असतात. प्रत्येक असणारे जे काही रायबोन्युक्लियोटाइड्स जे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की रायबोज शुगर असते फॉस्फेट मॉलिक्युल्स आणि नायट्रोजन बेसिस त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर चार प्रकारच्या त्या ठिकाणी नायट्रोजन बेसिस त्या ठिकाणी आरएनए मध्ये त्या ठिकाणी असतात. तर त्याच्यामध्ये असणारे जे काही नायट्रोजन बेसिस जे आहेत तर त्याच्यामध्ये ॲडिनिन ग्वानिन सायटोसिन आणि युरासिन त्या ठिकाणी असतात. आरएनए जे आहे तर ते आरएनए आपल्या लक्षात येतं नसते न्यूक्लियस त्याचबरोबर असणारे जे काही सायटोप्लाझम अशा दोघांमध्ये त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात.
त्याच्यानंतर फंक्शननुसार आरएनए जे आहे तर त्या आरएनएचे तीन मुख्य प्रकार त्या ठिकाणी. पहिला आहे तर त्या ठिकाणी मेसेंजर आरएनए, आरआर आरएनए आणि टीआरए. आता हे सर्वच्या सर्व आपण आता नववीला त्या ठिकाणी ते पाहिलेले आहे. अधिकची माहिती नववीच्या पुस्तकामधून तुम्ही त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आहे, पहा, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव द नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स. अनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही असणाऱ्या ज्या काही अनुवंशिक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही विकृती ज्या आहेत तर त्या विकृतींची नावं आपल्याला त्या ठिकाणी सांगायला सांगते. पहा की जेनेटिक डिसऑर्डर्स आर कॉज्ड ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोसोम्स अँड म्युटेशन इन द जीन्स. अनुवंशिक असणारे जे काही विकृती ज्या आहेत तर त्या विकृती कशामुळे तयार होताना दिसतात, तर असणारे जे काही गुणसूत्र जे आहेत तर त्या गुणसूत्रामध्ये काही अपसामान्यता निर्माण होताना दिसते, किंवा असणारे जे काही जनुक जे आहेत तर त्या जनुकांमध्ये काय होताना दिसते, उत्परिवर्तन त्या ठिकाणी होताना दिसते. सम इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ द डिसऑर्डर्स आर ॲज फॉलोज. आता ही जे काही विकृती ज्या आहेत तर त्या विकृतीची काही असणारे जे काही कारणं जे आहेत किंवा काही विकृती ज्या आहेत तर ती विकृती आपण आत्ता नववीला त्या ठिकाणी पाहिलेली आहे. काय काय पाहिलं होतं की इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द नंबर ऑफ द क्रोमोसोम्स कॉजिंग न्यूमेरिकल चेंजेस. गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रांची संख्या वाढते किंवा कमी त्या ठिकाणी होताना दिसते, त्याच्यामुळं गुणसूत्रांची असणाऱ्या काही फिक्स संख्या जी आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगता येईल डिलिशन ऑफ एनी पार्ट ऑफ द क्रोमोसोम. कधी कधी काय होताना दिसते, गुणसूत्राचा काही भाग जो आहे तर तो त्या ठिकाणी कट होताना दिसतो. तिसरं आपल्याला सांगता येईल ट्रान्सलोकेशन ऑफ द क्रोमोसोम्स. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय ट्रान्सलोकेशन म्हणजे भाषांतरण त्या ठिकाणी होताना दिसतं. काही असताना काही गुणसूत्र जे आहे तर त्याचं भाषांतरण त्या ठिकाणी होताना दिसतं. कसं होतंय तर ते आपण पुढे पाहणार. चौथं आपल्याला सांगता येईल तर त्या ठिकाणी सडन चेंजेस आर म्युटेशन ऑकर इन द नॉर्मल जीन टर्निंग इन टू द डिफेक्टिव्ह जीन्स. कधी कधी काय होताना दिसते, उत्परिवर्तन त्या ठिकाणी होताना दिसतं. अचानक त्या ठिकाणी असताना जे काही अचानक सर्वसाधारणपणे जनुक जे आहे तर त्या जनुकामध्ये त्या ठिकाणी बदल होताना दिसतात, आणि बदल झाल्यामुळं त्या ठिकाणी दोषयुक्त अशा प्रकारचं जनुक त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. म्युटेशन इन मोर दॅन वन जीन. कधी कधी एकापेक्षा जास्त असणारे जे काही जनुकचे आहेत तर त्याच्यामध्ये उत्परिवर्तन त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यामुळं पॉलिजेनिक डिसऑर्डर्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आता कोणकोणती? तर डिसऑर्डर ड्यू टू द न्युमरिकल चेंजेस इन द क्रोमोसोम. गुणसूत्रामध्ये बदल झाल्यामुळं काय काय होतंय आपण नववीला त्या ठिकाणी पाहिले. परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की डाऊन सिंड्रोम आत्ता नववीला आपण पाहिले. त्याच्यानंतर टर्नर सिंड्रोम आणि क्लिप्टर्स सिंड्रोम अशा प्रकारचे त्या ठिकाणी दोष जे आहेत तर ते दोष आपण आत्ता नववीला त्या ठिकाणी पाहिले. आता आत्ता नववीमध्ये आपण त्या ठिकाणी डाऊन सिंड्रोम किंवा त्याला त्या ठिकाणी मंगोलिका किंवा डाऊन संलक्षण 44+1 अशा प्रकारची गुणसूत्र त्या ठिकाणी असतात. म्हणजे अभ्रक जे आहे तर त्या अभ्रकामध्ये 46+47 गुणसूत्र त्या ठिकाणी डाऊन सिंड्रोममध्ये त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर टर्नर सिंड्रोम जे आहे तर त्या टर्नर सिंड्रोममध्ये 44+1 म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतो की काही भाग जो आहे तर तो निकामा त्या ठिकाणी झालेला असतो, आणि अशा प्रकारचा टर्नर सिंड्रोम बाधित मुलाचा हात त्या ठिकाणी आता नववीच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतरचं तिसरं आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम, याच्यामध्ये 44+XXY अशा प्रकारचे असणारे काही गुणसूत्र जे आहेत तर ते गुणसूत्र त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर मोनोजेनिक डिसऑर्डर्स कॉज्ड ड्यू टू द म्युटेशन आपण त्या ठिकाणी पाहिलं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की मोनोजेनिक असणारे काही डिसऑर्डर्स जे आहेत की ज्याच्यामध्ये उत्परिवर्तन त्या ठिकाणी होताना दिसतं, त्याच्यामध्ये हचिन्सन डिसीज, टेसिस डिसीज, गॅलॉस्टोमिया, निकल केटोनुरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बेसियम्स, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस अशा प्रकारचे असणारे जे काही दोष जे आहेत तर ते दोष आपण त्या ठिकाणी आत्ता नववीमध्ये त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर असणारे जे काही पॉलिजेनिक डिसऑर्डर्स जे आहेत तर त्या पॉलिजेनिक डिसऑर्डर्समध्ये क्लिप्ट लिप किंवा क्लिप्ट पेट, होट जो आहे तर तो होट त्या ठिकाणी तुटताना दिसतो. त्याच्यानंतर कन्स्ट्रिक्शन स्टमक, स्पिना
फिनिडिया, ए डिफेक्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड त्याला ठिकाणी म्हटलेले. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की कधी कधी काय होताना दिसतंय, तर अशा प्रकारचे आजार जे आहेत तर ते आजार त्या ठिकाणी. त्याच्यानंतर डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर्स, अस्थमा असेल, ओबिसिटी असेल, ही सर्वच्या सर्व पॉलिजेनिक डिसऑर्डर जे आहे तर ते पॉलिजेनिक डिसऑर्डरची उदाहरणं त्या ठिकाणी. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढच्या तासाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.